पाटिल याठिकाणी उपस्थित आहेत, टायगरचे यांचा देखील सन्मान होईल. सामना सुरू होत आहे, आपण होया मॅचच्या दिशेने या ऐकूया करण काळन यांना. थैंक यू सो मच विनोद दादा, विश ऑल द बेस्ट या सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू इन साइड आउट, गॅप मध्ये खेळ एक्स्ट्रा कव्हरला, लॉंग ऑफ वरून थोडासा डायव्हर्ट देखील झाला चेंडू. शंतनू पोहोचले त्या ठिकाणी, मिळतायत पहिल्या चेंडू वरती या दोन धावा. पण दुहेरी धावसंख्येने आपण बघू शकाल तर या पहिल्या चेंडू वरती आगाज होत असताना धावफलकाचा देखील श्रीगडाच्या होत असताना आदरणीय श्री मंगेशी बोईर जे जुने डोंबिवलीचे आहेत दादांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती होऊन आसनस्थ व्हायचं आहे, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर सुरजी जोशी यांना देखील मी विनंती करेन, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती होऊन आसनस्थ व्हायचं आहे, या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बॅक फुट लावून स्क्वेअर कट, गॅप मधून खेळता डिपिश कबा पॉइंटला, चेंडू पाठीमागे चालला, क्षेत्ररक्षक पोहोचलेत गुठरो, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढाच चांगला थ्रो पाहायला मिळाला. निशांत पाटील टॅलेंटेड यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळाला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये. दुहेरी धावसंख्येने धावफलक चार या आकड्यावरती, 20-20-21 हे दुसरा पर्वा. आणि या दुसरा पर्वाचा हा पहिला उप उपांत्य फेरीचा सामना, फर्स्ट क्वार्टर फायनल. जुने डोंबिवलीच्या विरोधात डायगर सुशील पुन्हा एकदा तयार. ऑन साइड ला उचलला चेंडूला, सरळ फेकून दिला स्क्वेअर लेग सीमारेषा पार, हा षटकार. मध्ये जर आपण बघितलं फ्रंट लेग पुढे आणलं आणि त्यानंतर कॉपी बुक स्टाईलने आपण बघितलं हा फटका स्क्वेअर लेग ला क्लिअर करत असताना तुषार पाटीलच्या बॅट मधून हा षटकार आला आणि धावसंख्येला नेऊन ठेवलंय, ते म्हणजेच आठ आकड्यावरती तयार होत असताना. इन साइड आउट, बॉटोमॅटचा खूप चांगला वापर, समोर क्षेत्ररक्षक हा फटका फसला त्या ठिकाणी, खूप चांगला फटका, तेवढी चांगली कॅच, आठ या धावसंख्येवरती पहिला धक्का. यश संपादन करत असताना सुशील पाटील, खूप चांगला चेंडू होता परंतु गॅप शोधू शकले नाही, थोडासा ऑर्थोडॉक्स देखील पाहायला मिळाला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक, त्याच कारणास्तव खूप चांगल्या पद्धतीने ती कॅच घेतली शंतनू पाटीलने. तर पारितोषिक असेल विकेट हॅट्रिकसाठी दर्शन नाना पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं गोलंदाजी करणाऱ्या आपण बघितलं टायगर संघला, आणि हेच पारितोषिक 1001 रुपयाचं असेल विकी सुनील पाटील यांच्याकडून देखील टायगर संघासाठी. आणि त्याचबरोबर 6 पेक्षा कमी रन्स कोणता गोलंदाजा ठिकाणी नक्कीच इकॉनॉमिकल षटक जर हाताळतोय तर 1000 रुपयाचा पारितोषिक असेल या संघाचे पुरस्कर्ते डॉक्टर संदीपजी जोशी यांच्याकडून. तयार होत असताना पुन्हा एकदा सुशील पाटील, राऊंड विकेट ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता, एज घेऊन पाठीमागे हा चेंडू फाईन लेगला बीट करून सरळ लॉंग स्टॉपला साइड स्क्रीन वरती धडक मारतोय हा चौकार. पुढे आणल्यानंतर ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या वरच्या भागाला लागून हा चेंडू. क्षेत्ररक्षक जर आपण बघितले अगोदरच थोडेसे मात्र बाजूला सरकले होते फाईन लेगचे. जयदेव साठी फ्रंट लेग पुढे आणल्यानंतर अपील होत असताना कॉट बँडचं लाऊड अपील, बाहेरच्या बाजूने निघणारा हा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू अखेरचा सुशील पाटीलचा आणि या पॉवर प्ले मध्ये धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच बॅटिंग करत असताना एका गड्याच्या मोबदल्यात 14 या आकड्यावरती 40 रन्स आफ्टर फर्स्ट ओव्हर लॉस ऑफ 41 विकेट गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवलीची. फर्स्ट क्वार्टर फायनल या दुसऱ्या पर्वाचा उप उपांत्य फेरीचा हा पहिला सामना तुमच्या समोर रंगत असताना टॉस जिंकून शिवाजी पाटील यांचा निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा आणि त्यांच्या विरोधात जुनी डोंबिवली हा संघ
ज्ञानेश्वर जोशी खऱ्या अर्थान टार्गेट असेल त्यांचं असं शिवाजी पाटील ने सांगितलं संघ नायक ओपिनियन मध्ये। आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर ज्ञानेश्वर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे। तुषार पाटील ने खूप चांगला स्टार्ट करून दिला कारण खूप चांगले फटके त्याच्या बॅट मधून इनसाइड आउट हा देखील खूप चांगला फटका परंतु गॅप शोधू शकले आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला शंतनूने खूप चांगला जेल टिपला आणि तुषार पाटीलच्या खळीचा अंत होत असताना आपण बघितला पहिल्याच षटकामध्ये। ते एकमेव आपण बघितलं यश संपादन केलं गोलंदाज सुशील पाटील ने जो जलद गती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला पहिल्याच पावरप्लेच्या षटकामध्ये 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक खूप सारे मान्यवर समर्थक तुम्हाला पाहायला मिळतील टायगर संघाच्या आणि त्याचबरोबर जुनी डोंबिवली संघाच्या आमच्या अतिथी कक्षामध्ये आणि तेवढेच समर्थक तुम्हाला या क्रीडांगणाच्या सभोवताली देखील पाहायला मिळतील। पहिलाच दिवस आज 8 संघांचा पूल तुमच्या समोर आणि या 8 संघांमधून हे 2 संघ पुढे सरकत असताना आपण बघतोय क्वार्टर फायनल मध्ये तयार होत असताना संदीप खुटारकर आकुटपदा चेंडू लेटकट सा फटका गली मध्ये सुशील खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवत असताना आपण बघितले एक सिंगल इथे मिळते पार्थ शुकसर गोलंदाज संदीप खुटारकर यांच्यासाठी। जर आपण या षटकामध्ये ओव्हर हॅट्रिक जरी कंप्लीट केली तरी आणि विकेट हॅट्रिक साठी देखील पारितोषिक नक्कीच आहे। पुरस्कर्ते डॉक्टर संदीपजी जोशी यांच्याकडून संदीप खुटारकर यांना स्पोर्ट शूज देण्यात येईल। बॅकफुट लाईन पुन्हा एकदा लेट कट गॅप मधून यावेळेला सुशील पाटील मिस झाले आणि सरळ चेंडू थर्ड मॅन अलॉंग दी कार्पेट सीमारेषा पार चौकार संदीप शफल ऑन साइडला दिशा देतात बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टप्पा घेतल्यानंतर वेगाने आलेत निशान चंडूवरती सॅकिंग इनला ग्राउंडिंग फेकी अपील होत असताना रन आउट साठी वेगाने रन कंप्लीट केली जयदेव जोशी आणि ज्ञानेश्वर यांच्यामध्ये खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले होते म्हणजेच 21 या आकड्यावरती। दुसरं षटक सध्या प्रगती पथावर 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे। क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं जयदेव साठी ऑन साइडला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे त्यानंतर मिड विकेट इनफील्ड मध्ये शॉर्ट मिड विकेट त्यानंतर डीप मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हर तयार। शफर जला ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न होता लेग स्टंपच्या बाहेर अंपायरचा व्हाइट बॉलचा इशारा एक सरन सिंगल ने धाव फलक जाऊन पोहोचला आता 22 या आकड्यावरती आमच्या समवेत प्रवीण दादा आहेत स्कोरच्या भूमिकेमध्ये। संपूर्ण स्कोरर्स मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन अगोदर आमच्या समवेत अक्षय होते त्यानंतर वैभव मात्रे त्यानंतर तेजस मात्रे आणि आता सध्या प्रवीण ठाकूर आहेत। खूप चांगले गुणसंख्या लेखन त्याचबरोबर ऑफिशियल पंचांचा आपण विचार केला तर आपण बघू शकाल जेपी पॅनलचे 2 ऑफिशियल्स हवेमध्ये खेळले पॉइंटला खूप चांगला जेल टिपलाय पंकज पाटील ने हा कॅच ही कॅच घेतली आणि हा लागतो आता दुसरा धक्का। खेळले पॉइंटला क्षेत्ररक्षक आपण बघितले पंकजने खूप चांगला झेल टिपला आणि तिथे मात्र जयदेवच्या खेळी जाणतो तसं आपण बघितला धावसंख्या धावफलकावरती 22 आणि 22 वरती हा दुसरा धक्का आता लागला। आदरणीय जालिंदरचे मात्रे साहेब यांच्या ठिकाणी शुभाग म्हणत असताना आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये आपण या आमच्या व्यासपीठावरती रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढलं होतं वेगाने हा चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ येत असताना सागर पाटीलच्या हातामध्ये निर्धाव चेंडू ऑफिशियल्स सुभाष पाटील सर मॅन फ्रॉम संदप आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर प्रसाद सहस्रबुद्धे सर मॅन फ्रॉम डोंबिवली वेस्ट
फुलटॉस ऑन साइड टर्न केला गैप है स्क्वेर लेग निशान बाहर टप्पा घर चेंडू सी मारे शपार वेलकम फॉर फोर रन समित पाटिल षटकांचा खेळ ठिकाणी संपन्न झाला आणि बॅटिंग करत असताना 26 ही धाव संख्या आफ्टर सेकंड ओव्हर 26 लॉस ऑफ फॉर दी सेकंड विकेट जुनी डोंबिवली तर सन्मान आपण घेऊयात आदरणीय श्री सुदामजी मात्रे साहेब जे पडले गावचे आहेत त्यांच्या ठिकाणी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यथोचित सन्मान करण्यात येईल मी विनंती करेन श्री संतोष ठाकूर यांना आपल्या शुभ हस्ते आपण श्री सुदाम मात्रे या मान्यवरांचा सन्मान करावा तर तेजस मात्रे यांचे देखील या ठिकाणी आगमन होत असताना नेहमीच एक पिंच हिटर एक स्लॉगरची भूमिका पडले संघासाठी ते पार पाडत असतात आणि त्यांचं उशिराने कावळीना नक्कीच आगमन होत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 26 धावा पहिल्या षटकामध्ये सुशीलच्या आपण बघितल्या त्या म्हणजे 14 एक गडी त्याने बाद केला होता आणि त्यानंतर या षटकामध्ये देखील एक यश संपादन केलं संदीप खुटारकर यांनी आणि 12 धावा ते खर्च करतात तिसरं षटक जेन्युअन ऑलराउंडर या संघाचा सागर पाटील आला समोर आपण बघतोय ज्ञानेश्वर संघ नायक जुने डोंबिवली संघाचे आणि तो आपण बघितलं तर जबाबदारी असेल त्याच्या खांद्यावरती दुसऱ्या बाजूला अमित पाटील आहेत सागरचा पहिला चेंडू शफल लेफ्ट करतात अंपायरचा व्हाइट बॉलचा इशारा आला ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता चेंडू एक सरळने धाव फलक जाऊन पोहोचला पुढे ते म्हणजे 27 या आकड्यावरती ऑफ साइडला शफल होऊन दिशा देण्याचा प्रयत्न होता रेषेपासून लांब जात असताना चेंडूच्या मिस झाले ज्ञानेश्वर खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला सागरचा शफल झाल्यानंतर लेंथ जर आपण बघितली ऑप्शनला अगदी जवळून हा चेंडू जात असताना वरतून विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू सागर पाटीलचा पहिला चेंडू स्वर त्यानंतर निर्धाव धावसंख्या स्थगित धाव फलकावरती 27 सॉफ्ट याने ऑफ ड्राईव्ह केलाय समोर क्षेत्ररक्षक आहेत दिनेश उचलला चेंडूला फेक नॉन स्ट्राइकला करतात अॅक्युरेट मिळेल फक्त एक ही धाव एक सिंगल ने हे धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 28 या आकड्यावरती 28 रन्स प्रोग्रेस इन थर्ड ओव्हर तिसरं षटक प्रगती पथावर लॉंग ऑन डीप मध्ये ज्या ठिकाणी शंतनू सिली मी डाऊन तुम्हाला पाहायला मिळेल ज्या ठिकाणी आपण बघतोय नितेशला काउ कॉर्नर लेग क्षेत्र रक्षक मंदार त्यानंतर निशांत तुम्हाला पाहायला मिळेल बॅकवर्ड स्क्वेअर लेग दरम्यान स्कूप करण्याचा प्रयत्न यशस्वी हा फटका फाइंडिंगला वेगाने क्षेत्र रक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत काय प्रयत्न वेगाने त्या ठिकाणी पोहोचत असताना डायरेक्टली ठुकला आणि अमित पाटील बचावले गेले कौतुक करेन मी त्या ठिकाणी संदीप खुटारकरच थर्ड मॅनच्या तिथे ते नक्कीच आपण बघू शकाल पेट्रोलिंग करत होते तिथून धावत जात असताना फाईन लेगला डीप मध्ये खूप वेगाने चेंडू पर्यंत पोहोचले मिळतात या चेंडू वरती 2 धावा खूप चांगला फटका स्कूपच्या माध्यमातून अमित पाटील ने लगावला होता फुलटॉस ऑन साइड ला गॅप मध्ये चेंडू ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक मंदार पोहोचला चेंडू वरती नॉन स्ट्राइक ला फेकी केली बॅकअप आहे त्या ठिकाणी पंकज येत आहे बॅकिंग ला फक्त एक रन मिळेल सिंगल नाही धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे आता 31-31 या आकड्यावरती चेंडू अजूनही शिल्लक आहेत आपण जर बघितले तर 2 या षटकामधले आतापर्यंत धावसंख्या खर्च करतोय 5 या षटकामध्ये सागर बॅटची कडा पायावरती आदळला चेंडू त्यानंतर सिली मिड ऑफ पाहायला मिळाला सिली मिड ऑफ ला चेंडू स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मधून सागर जातात एक रन मिळेल सिंगल नाही धाव फलक जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 32 या आकड्यावरती अखेरचा चेंडू अजूनही शिल्लक या षटकामधला लॉफ केल्या ओटो बॉलर रेड क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी त्याच्या आवाक्याच्या बाहेर तो फक्त म्हणून राहील प्रेक्षक लॉंग ऑफ सी मारेच्या पार हा षटकार
पाहायला मिळते ती म्हणजे तीन षटकांच्या क्रीज धावफलकावरती आपण बघतो 38 पहिल्या षटकामध्ये 14 त्यानंतर 12 आणि या षटकामध्ये देखील 12 धावा पाहायला मिळतात. ज्ञानेश्वर आणि अमित पाटील मध्ये खूप चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते कारण तुषार पहिल्या षटकामध्ये बाद झाले होते त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं जयदेवला बाद होत असताना अमित आणि ज्ञानेश्वर मध्ये खूप चांगली पार्टनरशिप आणि या पार्टनरशिपने नेऊन ठेवलंय जुने डोंबिवली संघाला 38 या आकड्यावरती. मंगेशी बोईर जे जुने डोंबिवलीचे आहेत त्यांना विनंती करेन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन नासनस्त व्हावं आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. 38 ही धावसंख्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या स्लॉगरच्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज येतोय दिनेश खुटारकर. दिनेशने प्रथम असं षटक हाताळलं. धावसंख्या त्याने डिफेंड केली ती म्हणजेच पहिल्या मॅच मध्ये 19. तो तयार होतो स्लॉगर मध्ये. स्टेप आउट झाला ऑन द राइज. लॉंग ऑन ला मिस टाइमिंग ऑफ फटका. शंतनू पाटील चेंडू खाली. ज्ञानेश्वरच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद. आज या स्पर्धेचा पहिला दिवस दुसऱ्या पर्वामध्ये पदार्पण करत असताना ही स्पर्धा आदर्श चषक 20-20-21 हे पर्व उद्याच्या दिवसामध्ये उद्याचा दुसरा दिवस या स्पर्धेचा 8 संघ तुम्हाला उद्या देखील पाहायला मिळतील. 12-13 नागाव पहिल्याच लढतीमध्ये नागावच्या विरोधात निशांत इलेव्हन जीजी स्पोर्ट्स वाकळण. ओपीच होता बॅट चिकाडा पाठीमागे हा चेंडू चाललाय लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक इनफील्ड मधून शॉर्ट फाईन लेग चे पोहोचले त्या ठिकाणी उचलून फेक करतायत. धाव घेण्याचा तर तिसरा प्रयत्न होता परंतु नकार पाहायला मिळाला अमित पाटील कडून. या चेंडूवरती दोन दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं 40 या आकड्यावरती. नागावच्या विरोधात वाकळण बरोबर 8:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे दोन्ही संघांनी. पहिल्या लढतीमध्ये नागावच्या विरोधात वाकळण तुम्हाला पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये. त्यानंतर खिडकाळी आणि खिडकाळीच्या विरोधात ओवे संघ पाहायला मिळेल. हा देखील एक रायगड विभागातील संघ पाहायला मिळेल. फेक होत असताना स्ट्रायकिंग एंडला दुसरे धाव पुन्हा एकदा वेगाने कंप्लीट करत असताना अमित आणि साहिल दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजे 42 या आकड्यावरती. त्यानंतर तिसरी लढत पेठच्या विरोधात संदप आणि चतुर्थ लढत असेल मोठी देसाईच्या विरोधात निळजे. असे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये. बरोबर पहिली लढत नागावच्या विरोधात वाकळण 8:30 वाजता रिपोर्ट करायचं आहे हे दोन्ही संघांनी नोंद घ्या. बॅट शिकडा आणि ऑफ स्टंप वरती चेंडू. फलंदाज होईल बाद. दिनेशला मिळणार आहे पहिले यश. आपण बघतोय ती म्हणजे 42-42 धावा. चेंडू अजूनही शिल्लक आहे त्या षटकामध्ये ते म्हणजे 2. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय हरीश पाटील. नॉन स्ट्रायकिंग एंडला साहिल आहे. दोन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. तयार होत असताना दिनेश खुटारकर. स्वीपर कव्हरला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. वॉट अ शॉट. स्वीपर कव्हर सीमारेषा पार हा षटकार. काय ऑफ लातून फटका पाहायला मिळाला हरीश पाटीलचा. आउट साठी ऑफ स्टंप चेंडू होता. बॅटवरती मिडल करत असताना स्वीपर कव्हरच्या वरतून फेकून दिलं 6 धावे करता.
हा खोटा पैसा हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न नॉस्टॅकेला फेकी केली विकेट कीपरने रनआउटच्या स्वरूपात अखेरच्या चेंडू वरती बादुल हरीश 48 ही धावसंख्या पाहायला मिळते चार षटकांच्या अखेरीस गाऊदेवी गिरीजा माता जुनी डोंबिवली संघाची आणि आता हे लक्ष असेल दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जयनुमान अर्जुन इलेव्हन टायगर संघासमोर 49 अर्थातच टार्गेट 49 आहे ज्यामध्ये प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जुनी डोंबिवलीने उभारले 48-49 या धावसंख्येचा ते लक्ष असेल आणि कोणता संघ आज या मॅच मध्ये विजय होऊन उपांत्य फेरीमध्ये आपला प्रवेश दाखल करेल काय घडेल काय बिघडेल आजच्या दिवसामध्ये नक्कीच रजा घेतो आपल्या मधून उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच भेटू आदर्श क्रिकेट संघ पडला आयोजित आदर्श चषक 20-20-21 हे दुसरं पर्व पहिला उप उपांत्य फेरीचा सामना आणि या सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूयात आपण भोपरचा बुलंद आवाज गेले कित्येक वर्ष कल्याण डोंबिवली टेनिस बॉल क्रिकेटची अविरतपणे आपल्या आवाजातून ते सेवा करतायत ऐकूयात आपण विनोजी पाटील सरांचा आवाज धन्यवाद तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत असे दिलदास खरंतर सलग चार स्पर्धा त्यांना आहेत इथे आणि यानंतर देखील अंडर 19 ची स्पर्धा देसाईच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल ऋषी म्हात्रे मयूर म्हात्रे त्यांच्या माध्यमातून अंडर 19 ची स्पर्धा 9-10 तारखेला इथे आहे त्यानंतर हनुमान पाटील यांची देखील स्पर्धा 11 तारखेला सुरू होते 11 तारखेला मकर संक्रांत सुरू होते अनेक स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहेत 14-15 तारखेला भोपरमध्ये आपण बोलत तर एक लीग आहे त्यानंतर 16-17 एक ओपन स्पर्धा आहे असे चार दिवस सलग भोपरच्या मैदानावरती स्पर्धा आहेत कार्डी चषक देखील आपल्या भेटीसाठी येतोय होळे आपण चालू सामन्याच्या दिशेने 49 टायगर संघाला करायचे आहेत आणि हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून लिटल मास्टर शंतनू पाटील नॉन स्ट्राईकला पंकज पाटील गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत यावेळेस ज्ञानेश्वर जोशी 24 चेंडूंची लढत 4 षटकांची लढत 49 करायचे आहेत 12.25 हे आस्किंग रेट स्वीप करतात बॅकवर्ड स्क्वेअर लेग निवडलंय आउटफील्ड खूप फास्ट आहे चेंडू सीमा पार पहिल्या सामन्यात जे केलं होतं तेच या सामन्यात चौकाराने सुरुवात करतोय शंतनू आवर्ती केलेले शंतनू पाटीलने तिथला 7-12 किश्यात घेऊन फिरणारा हा फलंदाज नेहमीच त्या दिशेने खोऱ्याने धावा करत असतो गोलंदाज ज्ञानेश्वर
पुन्हा एकदा त्या दिशेने यावेस, मात्र लॉंग लेगला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय, चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार शंतनू पाटीलच्या बॅट मधून. स्पर्धा तर युट्यूबच्या माध्यमातून सुरू आहे, मात्र त्यासाठी जे इंटरनेट लागतं ते आम्हाला नक्कीच ज्यांनी पुरवलेले असे मेघना केबल नेटवर्क सर्व्हिसचे प्रोप्रायटर जनार्दन म्हात्रे आणि कल्पेश म्हात्रे, खरोखर मनापासून आभार ज्यांच्या सौजन्याने त्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेले. थँक्यू व्हेरी मच जनार्दनजी म्हात्रे आणि कल्पेश म्हात्रे. हा चेंडू आधी खेळले, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, डॉट चेंडू. या ठिकाणी ज्ञानेश्वर जोशीचा पाहायला मिळतो कम बॅक करताना. ज्ञानेश्वर दोन चेंडू दोन चौकार आल्यानंतर आता मात्र उत्कर्ष सावळे, अतुल माळे आणि त्याचबरोबर निलेश माळे याचकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. तर या सावळेगावच्या सुपुत्राकडून नक्की शुभेच्छा येत आहेत, त्यांचा मनापासून आभार. आणि इथे आपण बघा क्षेत्ररक्षण काय लाजवाब जयदेव चौथाना. जयदू नक्की 100% कमिटमेंट देतोय. धावसंख्या धावपळ करू, दुहेरी अंकात 10. आमच्या सोबत स्कोरर आहेत प्रवीण ठाकूर. प्रवीण ठाकूर यांची देखील कामगिरी चांगली आहे. तेजस मात्रे अजूनपर्यंत आले नाहीये. ओ हा चेंडू हवेत आहे, जेलची शक्यता. झेल जयदेवने स्वीकारला आणि डाव्या बाजूला झुंडोमिलीचे समर्थक मात्र जल्लोष करतायत. शंतनू बाद होतोय, 10 धावांचं योगदान त्याने दिलेले, चांगली सुरुवात त्याने करून दिली आहे, पण अजूनही संघाला करायचे आहेत 39 धावा. हा चेंडू ड्राईव्ह केला, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू पकडताना झालेले चूक, तुषार होते, खूप वेगाने चेंडू आला होता. आणि जेव्हा वेगाने चेंडू येतो तेव्हा त्याला गॅदर करणं इतकं सोपं नसतं आणि ते झालं. आणि अशा प्रकारे एक धाव येते, षटक क्रमांक पहिलं संपन्न होते. धावसंख्या धावफलकावरती 11 करायच्या आहेत विजयासाठी. खरं तर 49 धावा म्हणजे अजूनही 38 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. आस्किंग रेट 12.66 प्रति षटकामागे. एक फलंदाज बाद झाला शंतनू, तर सुरुवात चांगली केली पण एक मोठी खेळी त्याला साकारता आली नाही. आणि नेहमीच तो मैदानावरती धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करत असतो, संघाच्या हितासाठी तो खेळत असतो. आणि बऱ्याचदा त्याचे शॉर्ट सिलेक्शन चुकत असतं आणि तो बाद देखील होताना पाहिलं, पण जेव्हा तो लयमध्ये असतो तेव्हा त्याला रोखणं फार कठीण असतं. पण इथे ज्ञानेश्वर जोशीने नक्कीच त्याच्या खेळीचा अंत केला आणि मैदानावरती सागरचं आगमन झालंय. गोलंदाजी मार्कवर जयदेव येत आहेत. जयदेव भरपूर वर्ष गोलंदाजी करतात या संघासाठी, एक उपयुक्त गोलंदाज म्हणून नक्की चांगली कामगिरी राहिली आहे, चांगली कारकीर्द राहिलेली आहे. पण बघूया जयदेव काय करतायत. समोर पंकज, पंकज पाटील धावसंख्या धावफलकावरती 11. तर जयदेव येत आहे देसाई गाव इनकडनं स्ट्राईकला. पंकज पाटील सुपर 3 साठी ही लढाई सुरू आहे. ओ यावेळेस मात्र पॅटची कडा लागते, पंकजला परतावं लागेल शंतनूच्या पाठी. मात्र आता परततोय डगआउटच्या दिशेने पंकज पाटील.
हंगामात पंकज कडनं त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ होताना दिसत नाही. बॅड पॅच प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. चढ उतार ज्या प्रकारे आयुष्यात येतात तशाच प्रकारे क्रिकेटमध्ये चढ उतार येतच असतात. पण क्रिकेटच्या या विश्वामध्ये एकच असा फलंदाज होऊन गेला, एकच असा समुद्र होऊन गेला ज्याला कधीही ओहोटी आली नाही, तो म्हणजे डॉन ब्रॅडमन. ओ यस मिस टायमिंग, जेलची शक्यता, पण नशीब बलवत्तर चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये लँड झाला. चेंडू जसा हवेत गेला झुडुंबली संघाचे समर्थक जल्लोष करू लागले, पण दुसऱ्या बाजूला चेंडू जसा हवेत गेला डायगरच्या समर्थकांचा जीव मात्र भांड्यात पडला. पण चेंडू खाली पडल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला तो म्हणजे टायगर संघाच्या समर्थकांनी, कारण मंदार पाटील या मैदानावरती नक्कीच सुरक्षित आहे. धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 12, स्ट्राईकला सागर पाटील, या संघातील एक अत्यंत प्रतिभा संपन्न असा अष्टपैलू खेळाडू जयदेव. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आहे, लेंथ लवकर पिक केलंय, जेलची शक्यता आहे का नाही, काय जबरदस्त प्रयत्न, सीमा रेषेजवळ शेतरक्षक त्या ठिकाणी होते साही. वॉर्ड फिल्डिंग वर्ल्ड क्लास, जागतिक दर्जाचं क्षेत्ररक्षण, जणू काय आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना पाहतोय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर होती आणि शेवटच्या क्षणी अत्यंत योग्य वेळी हवे झेप घेतली आणि चेंडूला आत ढकललं. आणि यावेळेस आपण पाहताय जिथे सहा धावा होत्या तिथे मिळते फक्त एकच धाव. गुड फिल्डिंग, टायचा गजर आपोआपच झाला साहिलसाठी. स्लोअर वन चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, पण पंचांनी या ठिकाणी नो घोषित केलाय. ओव्हरस्टेपिंग आहे बहुतेक, लाईन नक्कीच बाहेर, पिचच्या बाहेर हा चेंडू डिलिव्हर केल्यामुळे नो चेंडू. बघूया फ्रीट आहे, नक्कीच फ्रीट ऑन आहे. तर सुमित पाटील, सोनार पाडा आणि संदीप वास्कर पेठ याचकडून नक्कीच या स्पर्धेसाठी जे पिण्याचं पाणी आम्हाला त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे त्या दोन्ही व्यक्तींचा आभार व्यक्त करतो. हा चेंडू चांगलं कम बॅक, डोफरावर येऊन ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न होता मंदारचा. मागच्या सामन्यात तो सामनावीर होता, या सामन्यात देखील प्रयत्न असेल चांगली कामगिरी करण्याचा. धावसंख्या धावफलकावरती 14 आहे, 49 करायचे आहेत, 35 धावांची अजूनही गरज आहे. हा चेंडू आवस मात्र बॅटच्या रडार मध्ये, हा षटकार नाही हा अट्टा आहे, पण मिळतील फक्त 6 धावा. अंधार पाटील गोलंदाजांच्या डोळ्यासमोर जो निर्माण करतो अंधार, नाव त्याचा मंदार. जयदेव ओवर द विकेट, हा चेंडू मात्र जयदेवचा वॉटरबॉल ड्रीम बॉल, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. मंदारचं कौतुक करत होतो पण आता जयदेवचं कौतुक करावं लागेल. हा चेंडू मात्र यष्ट्यांचा वेद घेऊन गेला आणि या मैदानावरती एक जबरदस्त फलंदाजाच्या खेळीचा अंत होतोय. गुड बॉलिंग, गुड कम बॅक. तो षटकारही बघण्यासारखा होता आणि हा क्लीन बोल्ड जो यॉर्कर चेंडू होता तो देखील डोळ्यांचं पारणं फेडणारा होता. जयदेवचं कौतुक करावं लागेल, षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलंय. दोन पायांच्या मधोमध हा चेंडू ज्याला ग्रामीण भाषेत बुंदा म्हणतात, ज्याला यॉर्कर म्हणतात, यॉर्कर म्हटलं की जसप्रीत बुमरा, यॉर्कर म्हटलं की लसित मलिंगा, यॉर्कर म्हटलं की नटराजन जो सध्या भारतीय संघामध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. तामिळनाडूचा हा खेळाडू त्याने फार संघर्ष केला खरं तर भारतीय संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी. वयाच्या 19व्या वर्षी
तो क्रिकेट खेळायला लागला आणि टेनिस बॉल क्रिकेट खेळता खेळता खरोखर त्याच्यावर लक्ष गेलं। जय प्रकाश त्याचे कोच यांनी त्याला पाहिलं आणि या यॉर्कर किंगला मात्र त्यांनी नक्कीच तामिळनाडू प्रीमियर लीग मध्ये तो पुढे आला। तामिळनाडू प्रीमियर लीग मध्ये त्याच्या ऍक्शन वरती आक्षेप घेण्यात आला, तब्बल 1.5 वर्ष तो क्रिकेट पासून दूर राहिला, पण नवीन ऍक्शन ने चांगली गोलंदाजी करता येईल। जयप्रकाश यांनी त्याच्या मनावर बिंबवलं आणि तो पुन्हा एकदा कमबॅक केला, आयपीएल मध्ये चांगली कामगिरी केली आणि आता भारतीय संघासाठी नटराजन चांगली कामगिरी करतोय त्याचीच आठवण करून देणारा हा यॉर्कर चेंडू या मैदानावरती पाहायला मिळतोय। धावसंख्या 20 आहे, करायचे आहेत 29 धावा अजूनही विजयासाठी। गोलंदाजी मार्क वर अमित येत आहेत, 12 चेंडू आणि विजयासाठी हव्यात 29 धावा। काय जबरदस्त मॅच बघा, सुपर 3 साठी ही लढत आहे। जो संघ जिंकेल किमान एक पारितोषिक इथून घेऊन जाईल। चेंडू ऑन साइड ला गॅप आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक आपण पाहताय साहिल ज्याने जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवलं या मैदानावरती। या संघाचा तो एक अत्यंत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आणि या साहिलने मात्र कित्येक फलंदाजांचे मनसुबे उधळून टाकलेले, कित्येक झेल सीमारेषेच्या लगत पकडलेले, कित्येक वेळा चेंडूला सीमारेषेच्या आत अडवले। एक धाव येते आणि समीकरण मात्र आपण पाहतायत आता 28 धावांची गरज आहे येणाऱ्या 11 चेंडू मध्ये। अमित ज्याने या स्पर्धेची पहिली हॅट्रिक संपन्न केली, स्ट्राईकला मात्र नितेश। हा चेंडू बॅट ची कडा घेतोय, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, चुकीचं शॉट सिलेक्शन आणि आता मात्र या मैदानावरती लागतोय नितेशच्या रूपाने जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाला हा चौथा धक्का। पहिल्या सामन्याचा हिरो मात्र निराश मुद्रेने जड अंतकरणाने डगआउटच्या दिशेने येतोय नितेश। त्याच्या जागेवरती मैदानावरती राकेश पाटील येतोय। सागर सांगत होते वाईट चेंडू वर तू हा स्ट्रोक का खेळला, हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि इथे मात्र चुकीचा हा फटका आणि मैदानावरती लागला टायगर संघाला हा चौथा झटका। राकेश स्ट्राईकला येतोय, अमित ने खूप चांगली गोलंदाजी केलेली आजच्या दिवसामध्ये, या अमित कडनं नक्कीच आणखीन अपेक्षा असतील संघनायकाला। हा चेंडू आडव्या बॅट निघायचा प्रयत्न आणि अशा प्रकारे लेग बायच्या रूपाने एक धाव येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या 22 अजूनही 27 धावांची गरज आहे। एकूण चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत आपण पाहिलं तर 9 चेंडू आणि 27 धावा, 300 स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल मैदानावरती जय हनुमान अर्जुन 11 टायगर या संघाला। बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे, पण इथे एखाद्या तरी फलंदाजाला या मैदानावरती पाय रोवून थांबावं लागेल संघाच्या संघर्षासाठी, इथे मात्र खेळावं लागेल। हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने सागरच्या बॅट मधून येतोय, हा संघर्षमय षटकार। आई तुझा डोंगर सुंदर, पण सागर पाटीलचा स्ट्रोक देखील तितकाच विलोभनीय आणि सुंदर होता। 21 धावांची गरज आहे। हा चेंडू हुक केलाय ऑन साइड ला, पंचांचा इशारा येतोय, हा नो चेंडू आहे, कमरेच्या वर होता चेंडू, 1+6 मिळतील 7 धावा आणि हा षटकार मात्र या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो। सारे काही अलबेल सुरू होत, पण
अमितच्या या मागच्या दोन चेंडूने मात्र पारड जड केलं, जे हनुमान अर्जुन इलेवन टायगर संघाचं 14 धावा हव्यात, फ्रीड देखील असेल 8 चेंडू आणि 14 धावा। फ्रीडचा चेंडू मात्र ऑफ स्टंप वरती होता खोलवर टप्प्याचा, आणि नक्कीच अत्यंत चांगली लाइन आणि लेंथ फ्रीड वर फायदा घेता आला नाही सागरला, डॉट चेंडू गेलाय 7 चेंडू 14 धावांची गरज आहे। आपण पाहूया घडी किती बाद झाल्या, डोंबिवली संघाचे डोंबिवली संघाचे 5 घडी बाद झालेले आहेत आणि टायगर संघाचे एकूण घडी बाद झालेले आहेत 4, त्यामुळे इथे जर 13 धावा केल्या तरी देखील ते विजयी होऊ शकतील। 7 चेंडू 14 धावा, हा चेंडू फुलटाच होता लॉन्ग ऑफच्या वरून, आयन हँडसम सिक्सर। मध्ये निरंतरता राखणं सातत्य राखणं फार कठीण असतं, नेहमीच आपण पाहत असतो क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात। जो गोलंदाज या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक संपादित करतो, जो गोलंदाज या स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करतो, त्या गोलंदाजाने मात्र या षटकात धावा खर्च केल्या होत्या तब्बल 21। ज्या फलंदाजाने नितेशने 31 धावांची खेळी साकारली तो शून्यावर बाद झाला, म्हणजे खेळामध्ये आपण पाहत सातत्य राखणं फार कठीण असतं हे नेहमीच आपण या खेळामध्ये पाहत आलेलो आहे। पण सागर पाटीलने जबाबदारी स्वीकारलेली आहे, क्रिकेटमध्ये बाद होऊन जबाबदारी ढकलणं फार सोपं काम असतं, जबाबदारी स्वीकारणं फार कठीण असतं। क्रिकेटचं दुसरं अक्षर आर सांगतंय रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी, जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि नक्कीच आता विजयासाठी आव्यात। फक्त 8 धावा 6 चेंडू मध्ये अखेरचं षटक घेऊन येतोय करण, आता करण पाटील या मैदानावरती काय करणार, संघाचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे, संघाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। बघूया स्ट्राईकला मात्र फलंदाज आहे राकेश पाटील, 6 चेंडू 8 धावा विजयासाठी आव्यात जय हनुमान अर्जुन इलेवन टायगर संघाला। स्वीप करताय चेंडू फायनलीच्या दिशेने येतोय, सागर मात्र जीवाच्या आकांताने वेगाने धावत आला, एक धाव पूर्ण केली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे, येणारे 5 चेंडू आणि करायचे आहेत 7 धावा जे हनुमान अर्जुन इलेवन, अर्थात अर्जुन देखील इथे आहेत आणि या संघाचे पुरस्कर्ते डॉक्टर संदीप जोशी यांच्या सुपुत्राचं नाव अर्जुन आणि या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत, डाय हार्ट फॅन आहेत आणि नेहमीच या संघाच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे असतात आणि आजही या मैदानावरती नक्कीच ते उपस्थित आहेत आणि आपल्या संघाला ते मोटिवेट करतायत। 5 चेंडू 7 धावांची गरज आहे, स्ट्राईकला सागर गोलंदाज करण, हा चेंडू स्लो बाउन्सर होता आणि हा फलंदाज करतोय बघा किती कर, आणि प्रत्येक चेंडूवर लावतोय 6 धावांची मोहर। त्याला एका धावीची गरज आहे, हा चेंडू बॅक टू द बॉलर खेळतायत, धावांची बरोबरी झालेली आहे पण 3 चेंडूत एका धावीची गरज आहे। विकेट देखील आपण पाहिले तर टायगर संघाचे 4 गडी बाद झाले आहेत, जुनू डोंबिवली संघाचे 5 गडी बाद झाले आहेत, नाणेफेकीचा कौल हा टायगर संघाच्या बाजूने आजच्या दिवसातील ही अंतिम लढत। हो यावेळेस अशा प्रकारे 9 चेंडू आलाय आणि सामना जिंकलेला आहे जय हनुमान
अर्जुन इलेवन टाइगर संघ पोहोचला सुपर थ्री मध्ये किमान एक पारितोषिक इथे नक्की सना लागू झालेले आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हा सामना. थैंक यू. तर आमचे प्रतिनिधी जे आहेत ज्यांनी खरोखर आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं कार्य केलं सीमारेषेच्या बाहेर, जे आमचे छोटे खेळाडू आहेत.